नमस्कार, श्री मराठी खट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सोयाबीन पुलाव. अगदी झटपट आणि खायला असं अप्रतिम लागणारं हे पुलाव आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी इथे मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतले आहे. हे तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. हे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून अर्धा तास तांदूळ भिजत ठेवणार आहे. तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी सोयाबीन भिजवून घेते. इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहे. यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी घालून हे अर्धा तास भिजत ठेवणार आहे. सोयाबीन आणि तांदूळ भिजतात हे तोपर्यंत मी मसाला करून घेते. एका टोपामध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेते. त्यासोबत 1 चमचा मी तूप घालून घेते. हे व्यवस्थित चांगले गरम झाले की यामध्ये मी 1 उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहे. हा कांदा तेलामध्ये चांगला ब्राऊन होऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. मीडियम टू हाय फ्लेम याच्यावरती हा कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. गुलाबी रंगावर हा कांदा परतून झालेला आहे. अजून एक साधारण 5 मिनिटं हा कांदा परतून घेऊ. या स्टेजपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी सर्व खडे मसाले घालून घेणार आहे. इथे मी 1 चमचा जिरे, चक्री फूल, 2 हिरवी वेलची, 3-4 लवंगा, जावित्री, मोठी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र हे घालून घेते. त्याचसोबत मी थोडेसे काजूचे तुकडे घालून घेते. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आता हे सगळं खडे मसाले तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 हिरवी मिरची उभी चिरून घालून घेते. सर्व मसाला व्यवस्थित परतून झाला की यामध्ये 1 बारीक चिरलेला टमाटर घालून घ्यायचा आहे. हे टमाटर पूर्णपणे यामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टमाटर चांगले मऊ झाले की यामध्ये मी कच्चा बटाटा घालून घेते. इथे मी बटाट्याची साल काढलेली नाहीये. त्याचबरोबर इथे मी गाजरचे तुकडे घालून घेते. त्यानंतर हिरवे मटार घालून घेते. हे मी स्टोअर केलेले मटार आहेत. तुम्ही इथे फ्रेश मटारचा पण वापर करू शकता. हे आता चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचं आहे. सोयाबीनचं पाणी मी पूर्णपणे काढून घेते, म्हणजे यातला कडवटपणा निघून जाईल. नितळून घेतलेले सोयाबीन यामध्ये मी घालून घेते आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सगळ्या सोयाबीनला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. सोयाबीन पुलाव करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. आता हे चांगलं परतून झाले की यावरती झाकण ठेवून मी 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहे. भाजीला वाफ होते तोपर्यंत इथे मी मसाला तयार करून घेते. इथे मी 1/2 वाटी दही घेतले आहे. त्यामध्ये 5 चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, त्याचसोबत 1/2 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. हे सगळं आता चांगलं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. हा मसाला आता व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे. आता हा मसाला आपण भाजीमध्ये घालून घेऊ. भाजीला 10 मिनिटं वाफ देऊन झालेलं आहे. मस्त असा भाजीला कलर आलेला आहे. 2 सेकंदासाठी याला परतून घेते आणि जो दह्याचा मसाला मी तयार केलेला आहे तो यामध्ये मी घालून घेणार आहे. यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. याच मसाल्याच्या वाटीमध्ये मी थोडं पाणी घालून घेते. एक साधारण 1/2 वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे. इथे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे. दह्याला ऑलरेडी पाणी सुटेल, त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटं मीडियम गॅसवरती या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एक साधारण 15 मिनिटानंतर यावरचं झाकण खोलून बघू. मस्त असा परफेक्ट कलर आलेला आहे भाजीला. यामध्ये मी अजून थोडंसं मीठ घालून घेणार आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला भाजी पोळी करायचा कंटाळा आला असेल तर ही झटपट होणारी सोयाबीन पुलाव तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1/2 तास जे तांदूळ भिजत ठेवलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचं आहे.
हे भिजवलेले तांदूळ यातले मी पाणी काढून घेतले आहे आणि हे पाणी नितळलेले तांदूळ मी यामध्ये घालून घेते. याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा सोयाबीन पुलाव बुंदी रायतासोबत खायला खूप छान लागतो. बुंदी रायत्याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या ग्लासने मी तांदूळ मापून घेतले होते त्याच ग्लासने मी 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे. आता यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती मी 15 मिनटं भात वाफवून घेणार आहे. 15 मिनटानंतर यावरचं झाकण उघडून बघू. इथे साधारण आपला 70% भात शिजलेला आहे. तुम्हाला एकदा चेक करून दाखवते. इथे 20% जो पुलाव शिजायचा राहिला आहे तो पूर्णपणे गॅस लो करून घ्यायचा आहे. लो गॅसवरच हा पुलाव 15 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा 15 मिनटानंतर यावरचं झाकण उघडून बघते. मस्त परफेक्ट असा हा पुलाव शिजलेला आहे. मध्यम आचेवरती 15 मिनटं आणि लो गॅसवरती 15 मिनटे असे मी अर्धा तास हा पुलाव शिजवून घेतलेला आहे. आता एका प्लेटमध्ये याला मी सर्व्ह करून घेते. अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही सोयाबीन पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.